एवढ्या प्रचंड सकाळी आमची तयारी चाललेली आहे जेजुरीला जाण्याची, तर सगळ्यांची तयारी झालेली आहे. तर प्रवीण तू काय करतोयस? मी आता सध्या आंघोळ करून दात घासत आहे. दात घासत आहे आणि आकाशची पूर्णपणे तयारी झालेली आहे. मी रेडी आहे जाण्यासाठी. आम्ही जेजुरीला चाललो आहोत. तर प्रवीण तुझं काय म्हणणं आहे? हौस मला मोठी गड पायाची, गड जेजुरी जायची, गाडी घुंगेराची आली ढोरेल्या भाया. सुंदर सुंदर असं गाणं म्हणलेलं आहे. हो हो आवडलं मला. हो किती स्टार? 4.5 स्टार. 5 अर्धा स्टार कुठं कटला? असंच म्हण केलं म्हणून अर्धा स्टार कापला लोकांनी. शी घाणेरडे लोक. भयंकर असं सुंदर विश्व दिसत आहे रात्रीचं. विस्तृत असं पुणे आपल्याला. पुणे तर आकाश. बऱ्यापैकी आम्ही अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे आणि हा सुंदर असा व्ह्यू आमच्या पाहणी पडतो. पाहणी पडत आहे. हे नजर कैद करण्यासारखे असे सुंदर विहंगमय दृश्य पाहुणे. चैतन्य नंतर आकाश गोगे, दिव्यराज, प्रत्येकांनी आपलं इंट्रोडक्शन द्या. आणि महिला मंडळ तिकडे अंधारात थांबलेलं आहे महिला मंडळ. आता या शुभ सकाळी चैतन्य स्वतःला काहीतरी व्यक्त करू इच्छितो, तरी प्रेक्षकांनी ऐकावे. आम्ही खूप मोठा असा प्रवास केलेला आहे. अपघाती नागमोडी वळण होते, त्या वळणावर आम्ही तरंगून असा प्रवास केलेला आहे. तर आमच्यासोबत माझे जे ड्रायव्हर होते ते अतुल गायकवाड, त्यांनी अथक परिश्रमाने त्यांनी मोबाईलचा वापर न करता गाडी इतका मुठ्ठ्याने साहस साहस मूठ पिळून त्यांनी गाडी पळवलेली आहे आणि या हाताने ब्रेक दाबलेला आहे. जमतं का तुम्हाला असे काही गोष्टी? क्या बात है. तुझा व्हिडिओ घे ना. तुझं चांगला असा चहा दाखवायचा कार्यक्रम आणि हा मुलगा स्थळवाला मुलगी दाखवायचा कार्यक्रम आणि भयंकर असा प्रेमळ चहा. प्रवीण तूच बोलणार आहे रे म्हणून घेतोय तुला. शुभ सकाळी चहाचा उठांना स्पर्श. आणखीन आणखीन काहीतरी काय झालंय आकाश गाडीला? काय झाली गाडीला? दुखणं आलंय का? रडायला लागली गाडी भरपूर. बापरे भयंकर असा तुटवडा. महागाईच्या काळात त्यांनी असं विचित्र काम केलेलं आहे. प्रणीत तुझं काय म्हणणं आहे? हे गाडी केव्हा चालू होईल? ते बरोबर व्हिडिओ काढा. पेट्रोल आता काय थोडं आहे संपायला? संपल्यावर अतुलचे असे वाईट शब्द आकाशसाठी. आज सगळेजण दुष्काळात सापडलेले आहेत. आमच्याकडे 4 मेकॅनिकल इंजिनियर आहेत तरी सुद्धा गाडीचा प्रॉब्लेम कळत नाही आहे आपल्याला. प्रवीण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. चावी अक्षरशः बंद केलेली. हां केलं काहीतरी का मेहनत? चांगलं काम केलंय. किक मार बर. हा अशी मज्जा म्हणून मार. अशा प्रकारे जेजुरी घाटावरती आलेलो आहोत आपण. जेजुरीचा गड सर करत आहोत. आमचीच लागली. खूप भयंकर असं स्पीड ना. 40-50 किलोमीटर पर आवरच्या स्पीड ना पळत आहोत. तुमचं इथून घसरल्यावर काय होतं? बेअर ग्रिल सारखं घसरत जावं लागेल. बेअर ग्रिल सारखं? बापरे स्टाईल मध्ये मेरेवाले अंदाज मी दाखवू का कसं? नो. तू का कन्फ्युज आहेस? अतुल का कन्फ्युज आहेस तू? कुठं पण फिरवायला लागलेत. प्रवीण अतुलनं आता सरासर तुझ्यावर आरोप केला की कुठं पण फिरवतोयस.
यावर तुझं काय म्हणणं आहे? मी चुकीचा असं तू सगळं हे सांगणं प्रणिताच्या म्हणण्यावरनं केलंय असं म्हणू नकोस. प्रणिताने बोलल्यामुळे तू असं केलंयस का? असं काही नाही असंच आहे, असंच काहीतरी आहे. आकाश घुगेकडे आपण जाऊया, वळूया. तर तुमचा या यात्रीकरणात या यात्रेत सहभाग तुम्ही का घेतलाय? देवदर्शनासाठी. देवदर्शनासाठी? वा वा वा, 4 लाखाचं पॅकेज भेटलेलं आहे साठी. बापरे, चांगली जीवनदायिनी. तर देवाकडे काय साकड घालणार आहात तुम्ही? चांगली पत्नी फक्त मिळावी, चांगली पत्नी मिळावी आणि चांगले नातवंड खेळावे मांडीवरती, ही यांची सदिच्छा. खेळावेत खेळावेत अशीच इच्छा असेल कदाचित. असे वा, चांगली चांगली इच्छा मांडलेली आहे. महिला मंडळ एन्जॉय करताना, पण महिला मंडळचा आस्वाद घेताना, भयंकर असा आस्वाद घेतलेला आहे. तर 3 महिला आमच्यात सामील आहेत. त्या महिलांचं वर्णन असं आम्ही एका शब्दात करू शकत नाहीत, कारण तेजस्वी उन्हात दिसणाऱ्या या महिला रात्री भयंकर असा प्रकोप. काही नाही. ओ हे बघा, केस उड इकडे बघ, इकडे बघ वापस, थोडं थोडं केस उडलेले ते दाखव. मी कॅमेरामनचे सहर्षे स्वागत करतो. मी त्यांनी माझे व्हिडिओ काढण्याची अशी माझी इच्छा प्रकट केलेली, मी त्यांनी स्वीकारली आहे. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि माझे सर्वश्रेष्ठ गुरु अतुल गायकवाड यांना मी शिरच्छेद साष्टपुत्र सौभाग्यवती भव कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर माझा परम मित्र दिव्यराज गुटे अर्धांगिणी चांगली मिळावी देवाला सांगण्यासाठी मी माझ्या मनात ठेवले, त्यामुळे तुमच्या मनात ठेवले सगळ्या गावाला कळाले मला. चला, दर्शन पाहत चालू आहे, दर्शन पाहत चालू आहे. ज्या भाविकांना लवकरात लवकर दर्शन हवे असेल ते देवाशी संपर्क साधा. एयरकोट एयरकोट गुड. हो सांगतो. प्रवीण काय लावलंय तू? महाराष्ट्र प्रेम, जनहितार्थ जारी, घरोघरी मातीच्या चुली. आम्ही बऱ्यापैकी पाऊलवाट चाललेली आहे. प्रवीणनं अथक परिश्रम घेतले आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्नार्थी परमेश्वर हे कशाला म्हणतात? जे आपण पाऊलवाट चालली त्याला म्हणतात. जेजूरचा खंडेरा आज खऱ्या अर्थानं आम्हाला प्रसन्न प्रसन्न झालेला आहे. हो खरं बोलतोय, चाललेलो आहे जवळजवळ 23 किलोमीटर
23 चार तासामध्ये 23 किलोमीटर चाललेलो आहोत. अतुल काय म्हणतोय पटपट बोलो दुबा केसरी काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे बुड्ढे के बाल येते म्हातारीचे गी गी प्रवीण थँक्यू म्हण त्याला थँक्यू. आप दोनों कितने साल से यहाँ कार्यरत हो? 6 साल से यही. आप एजुकेशन क्या चल रही है आपकी? टेन चल रही है. तो कैसा लगता है यहाँ जेजुरी में? अच्छा लगता है. तो क्या क्या देखने में क्या क्या है इधर? सब है मतलब अच्छा. यहाँ दोपहर में ज़्यादा गर्मी रहती है या फिर ठंडाई? ठंडा. ए झगड़ा मत करो भाई. ठंडा रहता है, हवा आती है. अच्छा अच्छी बात है. तो ये बुड्ढी के वाला आप कितने में बेचते हो? 10 में. और ये फुगा? फुगा 10 में. अच्छी बात है. और ये प्रवीण ने अभी एक बंबई मिठा ली है, घेतली त्याने, खातोय. तुला सांगू शकतो चव कशी आहे तू? छान आहे. तर हा म्हटलं की चव चांगली, तुम्ही हाताने बनवता? हां. थँक्यू. असंच तुम्ही कार्य करत राहा, तुमचा बिझनेस असंच मोठा करा. ठीक आहे. तिला वाटप चालू आहे. अगं बोल, चांगलं बोलती. हां काय टाळायचे? तिथं जाते बशी मी व्हिडिओ काढतो चांगलं. दादा खरंच ना, 2 टक्के बोल जास्त नको. येतील घाला स्वन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगड तुम नगारा स्वन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊने तोडा कमरी कर पटा, विहीर मस्त की तुरा. उमऱ्याचा कुटका अंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदा आम्ही खंडेरायाच्या मुख्यद्वारात आहोत आणि ही प्रिया यांचं हिचं कुलदैवत खंडेराय आहे. तर तुला कसं वाटतंय आज खंडेरायाचं दर्शन घेऊन? ऑसम, एकदम भारी वाटतंय ना. मन कसं झालं? प्रसन्न. वेडी गाळलेल्या जागा भरा. मन कसं झालं? प्रसन्न. गुड गर्ल. हे वकिला जमतं सगळं पण बोलत नाही. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा.